बोला, काय सांगा, आपण निवेदन द्यायला आलेलो आहे कलेक्टर ऑफिस. नमस्कार, आम्ही सगळे सतपंत परिवारातील बांधव आज या ठिकाणी मागे 8 मे या दिवशी अहमदाबाद येथे प्रेरणापीठ विराणा, जे सतपंथाचं अधिष्ठान आहे, आमची सर्वांचं श्रद्धास्थान आहे, अशा ठिकाणी जवळपास 150 मुस्लिम कंठकांनी, समाज कंठकांनी मंदिरावरती आक्रमण केलं, हमला केला सकाळी 8 वाजेच्या वेळेस. आणि मंदिरातील जे आमचं श्रद्धास्थान असलेल्या मूर्त्या आहे त्यांची तोडफोड केली, आणि आमच्या जे भाविक त्या ठिकाणी होते त्यांच्यावरतीही जीवघेणा हल्ला केला. आणि हा भ्याड हल्ला आणि हे घृणास्पद असणारं कृत्य जे आहे, निंदनीय जे धर्मावरती आक्रमण असणारं आहे, त्याचा आम्हाला सगळ्यांना निषेध करायचा आहे. आणि आमच्या ज्या भावना आहे सगळ्या सतपंथ परिवाराच्या, कारण भारतभर पसरलेला हा सतपंथ परिवार आणि त्याचं श्रद्धास्थान जे आहे त्याच्यावरतीच आमचे दुःख किंवा ठेस पोहोचलेली आहे, म्हणून या गोष्टीचा निषेध व्हावा व माननीय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत आमच्या या तीव्र भावना ज्या आहे, धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते अशामुळे ते व्हायला नको, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, म्हणून आमच्या या भावना ज्या आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी जळगाव येथील सतपंथ परिवार, धानोरा, जांभोरा, भुसावळ, फैजपूर या ठिकाणी, रावेर या ठिकाणी आलेले सगळे सतपंथी बांधव, अजूनही काही बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी येत आहे. आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमची ही संवेदना माननीय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचवू, जेणेकरून पुढे अहमदाबादच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत ही माहिती जाईल आणि या भावना तिथपर्यंत पोहोचून याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल ही आमची भावना आहे, म्हणून आम्ही सगळे जमलेलो आहोत. काय मागण्या आहे तुमच्या? मागण्या काय? मागणी म्हणजे एकच की जी आमचं सतपंथाचं निष्कलंकी नारायण मंदिर जे आहे त्या ठिकाणी जी तोडफोड करण्यात आलेली आहे, म्हणजे एकंदरीत शांततेच्या मार्गावर चालणारा हा संप्रदाय आहे, आणि याच्यावर जे कोणी भ्याडपणे हल्ला करत असेल, मूर्त्यांची तोडफोड करत असेल, तर हे काही योग्य नाही, हे आम्ही शांततेच्या मार्गाने सांगण्यासाठी जमलेलो आहोत की याच्यावरती योग्य कारवाई व्हावी. ज्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी व सतपंथाचं एकंदरीत मंदिरांचं रक्षण व्हावं, संरक्षण व्हावं, हीच भावना आणि संवेदना आमच्या सगळ्यांच्या आहेत. आपलं नाव? प्रदीप टिकाराम पाटील, जळगाव. बोला बोला, काय सांगायचं? सतपंथ संप्रदायावर झालेला हल्ला आहे, आणि या हल्ल्याचा आम्ही सर्व निषेध करत आहोत. हल्ला निषेध करण्यासाठी परिसरातील सर्व सतपंत संप्रदाय एकत्र आले आहेत. यातील राजवर आहेत आपला धानोरा, जळगाव, खडका, किनी, या फैजपूर या परिसरातील सर्व संतगण आज जमा झालेले आहेत. याचा तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतो आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि शासनाला, महाराष्ट्र शासन व गुजरात शासनाला आम्ही विनंती करतो की जे कोणी हल्लेखोर होते त्यांना शोधून काढा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा, कारण असे जर हल्ले होत असले तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि याचा कुठेतरी वेगळ्या प्रकारे मेसेज लोकांमध्ये जाईल आणि मंदिरावरती हल्ला करणे हे अशोभनीय आहे. तरी या जे हल्लेखोर आहेत त्यांना कडक शासन करावा अशी आम्ही कलेक्टर साहेब व गुजरातच्या सरकारला विनंती करतो.